नमस्कार मित्रांनो, तुम्ही जो आत्ता फिश टँक बघत आहात त्याच्यातलं पाणी किती पिवळं झालं आहे, त्या पेटीवर किती क्षार आलेले आहेत पाण्याचे, जे बोरच्या पाण्यामुळे येऊ शकतात, जे साचून साचून क्षार जमा होतात आणि जे इझिली निघत नाहीत, तसंच पूर्ण पिवळटपणा जो दिसतो आहे, तर ही पेटी आपल्याला स्वच्छ कशी करायची आहे, हाऊ टू क्लीन द फिश टँक, हा व्हिडिओ तुम्ही आता बघणार आहात। तर तो बघितल्यानंतर समजेल तुम्हाला की तो कसा क्रिस्टल क्लिअर होणार आहे। तर चला बघूया मित्रांनो, आज आपण फिश टँक क्लिनिंग कसं करायचं इझी वेनं हे आपण बघणार आहोत। तर सध्या मी आधी त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे, ह्या लेवलला होतं, ह्या लेवलला। त्याच्यानंतर त्याच्यातले मासे काढून घेतलेत, हे आहेत मासे। ते मासे कशानं काढले असं तुम्हाला प्रश्न असेल, तर त्यासाठी हे गाळणं आहे मोठं, ओके। आता मासे काढले, त्याच्यानंतर पाणी कशानं काढलं, तर ते ह्यानं साईफ काढलं, सायफन पाईपनं। ही सायफन पाईप मोठी आणि बारकी, ठीक आहे। त्याच्यानंतर आता आपण हा फिल्टर आहे, हे वरचं कवर आणि हीटर आहे, असा सगळा हा सेटअप आहे मित्रांनो। आणि आता मेन, आता तुम्ही इथं हे सगळं क्षार्स असलेले तुम्ही बघत असा, तर हे क्षार्स असलेले, तर मेन हे कशानं स्वच्छ करायचे असा प्रश्न सगळ्यांना पडतो, आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ आज टाकत आहे। तर हे बघा मित्रांनो, त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा सँडपेपर, किंवा जे आपण भांडी घासत असतो ते पेपर, ते आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा, हे आहे फिश टँक क्लीनर। हे ॲसिड आहे जे आपल्याला कुठेही मिळू शकतं, बघा हे इथं मी तुम्हाला हे दाखवत आहे, हे अशी बाटली मिळते। आता ते कशानं कसं निघतं आहे ते तुम्हाला दाखवतो। हे बघा, आता हे इथं घेतलं मी आणि जस्ट इथे मी दाखवते, किती इझी वे न हे स्वच्छ होते। तुम्ही बघतच असा, म्हणजे जे क्षार असतात ते खूप इझी वेनं आपण इथनं काढू शकतो, कारण हे क्षार निघणं खूपच इम्पॉसिबल असतंय नुसत्या घासून, आणि तेच आपण इथे तुम्हाला आज दाखवत आहोत। बघा, फक्त यासाठी सर्व मासे टँकमधून बाहेर काढायचे, किती इझी वे ना, इझी। सगळी पेटी अगदी नवीन आहे तशी होती आणि जास्त स्क्रॅचेस सुद्धा मोठं पडत नाही। हे तुम्ही एक 3-4 महिन्यात एकदा करू शकता, बाकी वेळेस काही एवढे क्षार नसतातच। अशा पद्धतीनं
हे पूर्ण टँक आपण स्वच्छ करून घेतो. बघा किती इझी वे न सगळा टँक स्वच्छ करा, किती इझी वे. ही सात काचं तर तुम्ही बघतच असाल. आणि परत हे बघा, हे आता इथं बाहेर काही क्षार्स असलेत ते मी स्वच्छ करून घेतले. झालं पूर्ण झालेलं आहे. म्हणजे एवढ्या इझी वेनं सगळ्या गोष्टी होऊ शकतात, कारण फिश टँक साफ करणं हे एवढं इझी नाही आहे. आता तुम्ही बघू शकता, पहिला हेअर तुम्ही बघत होता हे बघत आहात तुम्ही. हा लेअर पूर्ण लेअर इथनं काय झालं हे जसं बाहेरून आपण बघितलं तर पेटीस पूर्ण स्वच्छ झाले. आता हे राहिलेलं पाणी पण मी काढून टाकणार आहे, त्यामुळे एकदम मस्त पेटी होते. आणि आता तुम्ही खाली नंतर खाली दाखवणार हे सायफन चालू झालं. फक्त त्याच्यासाठी थोडंसं तुमचं टँक हाईटला पाहिजे एवढीच एक कंडिशन आहे. आणि सायफन इझी इझी होऊ शकतो. आता हे मी इथं स्वच्छ करत आहे आणि रमेशात दाखवलं. बघा हे किती इझी होऊ शकतं आणि सगळी त्यातली घाण वगैरे सगळं ओढून घेते. मी इथे स्वच्छ करत आहे, घाण सगळी ते बाहेर निघत आहे आपल्या पण. हे असं स्वच्छ करत राहायचं. पाणी पण जरा जास्तच पिवळं झालेलं होतं, त्यामुळं मी आता हे सगळंच पाणी बदलत आहे. आज मग आता 2-3 महिन्यानं परत बदलू शकतो आपण, फक्त थोडं थोडं ॲड करत राहायचं. आता हा फायनल सेटअप रेडी होत आलेला आहे, झालेला आहे. फक्त आता ह्याच्यात पाणी भरणे आणि मासे सोडणे. परत बघा हा हीटर आहे, हा फिल्टर, ही घाण सासाची जाळी, हे डेकोरेशन पर्पज. बघा किती मस्त सेटअप झाला. फायनली टँक पूर्ण स्वच्छ, क्लीन, क्रिस्टल क्लिअर तुम्हाला दिसत आहे. एवढा मस्त टँक दिसत आहे मित्र. तशातले मासे सगळंच तुम्ही बघत आहात. नक्कीच हे फिश टँक कसा स्वच्छ करायचा हा व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल, फायदा होईल आणि एक शोभा वाढवेल तुमच्या घराची.
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक अँड सबस्क्राईब चॅनेलला नक्कीच करा. Thank you very much.